पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येमध्ये रोड शो, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मोदींचं स्वागत। मोदींच्या हस्ते अयोध्या विमानतळाचंही उद्घाटन, विमानतळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह रावसाहेब दानवे यांचा जालन्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास, या ट्रेनमुळे विकासाला चालना मिळेल, फडणवीसांचं विधान। भाजपसोबत केलेल्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल, स्वतःचं राजकीय अस्तित्व संपवून भाजपमध्ये विलीन व्हावं लागणार, संजय राऊत यांचा शिंदेंसह अजित पवार गटाला टोला। 100% भाजप हाच भाजपचा नारा आहे आणि त्यामुळे 288 जागा एकट्यानंच लढवण्याचा भाजपचा कट आहे, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा आरोप। यंदा निवडणुकीमध्ये खासदार विनायक राऊत यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे, भाजपचे लोकसभा प्रभारी प्रमोद जठार यांचं वक्तव्य। संजय राऊत यांनी मागितलेल्या 23 जागा योग्यच, ठाकरे गटाच्या 23 जागांना विरोध करणाऱ्या मित्र पक्षातील लोकांची पात्रता काय, कोल्हापूरच्या ठाकरे गटाचे संजय पवार यांची मित्र पक्षांवर टीका। राष्ट्रवादी कोणत्या जागांवर लढायला इच्छुक हे चर्चेमध्ये स्पष्ट झालं, जयंत पाटील आणि आव्हाड यांनी मातोश्रीवर येऊन चर्चा केली, जयंत पाटलांचे उद्धव ठाकरेंसोबत 2 ते 2.5 तास चर्चा झाली, संजय राऊतांची माहिती। अजित पवारांचा समर्थक संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, मावळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढवणार, पक्षप्रवेश होताच वाघेरे यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या कायम बैठका होत असतात, मात्र शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती होणार नाही, पालघरमधील मेळाव्यामध्ये शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांचं वक्तव्य।